कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा साखर कारखाना आखर जिल्हा बँकेच्या ताब्यात, जिल्हा बँकेकडून 150 कोटी रुपये कर्ज घेतलं होतं, मात्र त्याची थकबाकी झाल्यामुळे 209 कोटींवर हे कर्ज गेले असल्यामुळे जिल्हा बँकेने यावर कारवाई करून कारखान्याला लावले टाळे। कोल्हापूर जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे। चंदनगड येथे सुद्धा एक कारखाना बँकेच्या ताब्यात गेला आहे व कोल्हापूर जिल्ह्यातील हा दुसरा कारखान्यावर बँकेने करण्यात आलेली आहे कारवाई। त्यामुळे शेतकरी वर्ग व कामगार वर्गांमध्ये एक चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे, कारण या प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे कारखान्यावर ही वेळ आल्याचं सभासद व नागरिकांचं म्हणणं आहे। कारण त्यांनी बँकेचे कुठल्याही प्रकारचा घेतलेला कर्जाचा साठा भरला नाही व नेमकं या पैशांचं केलं काय अशी नागरिकांमध्ये व सभासदांमध्ये आहे चर्चा व शेतकरी वर्गांमध्ये सुद्धा पसरलंय चिंतेचं वातावरण। अमित कांबळे कोल्हापूरहून यांचा हा रिपोर्ट। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब